हाय फ्रेंड्स, CTET साठी या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे. तर या नवीन अपडेट विषयीची माहिती याप्रमाणे आहे. अमेंडमेंट इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया अंडर पॉईंट 6.1 ऑफ द इन्फॉर्मेशन बुलेटिन ऑफ CTET 2018 ॲज पर द क्लॅरिफिकेशन रिसिव्ह फ्रॉम NCT. इन दिस 6.1 मिनिमम क्वालिफिकेशन फॉर बिकमिंग टीचर फॉर क्लासेस 1st to 5th प्रायमरी स्टेज. In this point A, who has acquired the qualification or Bachelor of Education from any NCTE recognized institution shall be considered for appointment as a teacher in classes 1st to 5th, provided the person so appointed as a teacher shall mandatorily undergo a 6-month bridge course in elementary education recognized by the NCTE विदिन 2 years ऑफ सच अपॉइंटमेंट ॲज प्रायमरी टीचर. तर यामधील माहिती याप्रमाणे आहे की जे मान्यताप्राप्त विद्यापीठातून BEd धारक आहेत, तर त्यांनी या ठिकाणी 1st ते 5वीच्या वर्गाला शिकविण्यासाठी पात्र असतील. तर पेपर फर्स्ट उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्तीच्या 2 वर्षात त्यांना, म्हणजेच आपल्याला पास झाल्यानंतर 6 महिन्यांचे ब्रिज कोर्स करणे अनिवार्य राहील. हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे आहे, या ठिकाणी करेक्शन पिरियड देण्यात आलेला आहे. तर कॅन्डिडेट्स कॅन डू द करेक्शन ड्युरिंग स्पेसिफाईड करेक्शन पिरियड ओनली वन्स. नो करेक्शन शॅल बी अलाउड अंडर एनी सर्कमटन्सेस आफ्टर धिस डेट. आपल्याला आपल्या भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करायचा आहे, करेक्शन करायचं आहे, तर यासाठी या ठिकाणी डेट देण्यात आलेली आहे. 6/9/2018 ते 15/9/2018 या दरम्यानच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर काहीही केलेला बदल या ठिकाणी लक्षात घेतला जाणार नाही. पुढे आहे, द डिफरन्सेस ऑफ फी इफ एनी कॅन बी डिपॉझिटेड. म्हणजेच काही फीमधील डिफरन्सेस आहेत, तर त्यासाठी अप टू 18/9/2018 बिफोर 3:30 PM थ्रू ई चलन ऑर डेबिट ऑर क्रेडिट कार्डद्वारे या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. यापुढे आहे, केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS विषयीची महत्त्वाची नोटीस या ठिकाणी आहे. तर या नोटीसमध्ये काय आहे, तर KVSने असे डिसाईड केले आहे की जे विद्यार्थी CTET 2018 अपियर असतील, त्यांनी KVSमध्ये PRT आणि TGT या पदांसाठी अप्लाय करू शकतात. तर बघा, यामध्ये कशा पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. केंद्रीय विद्यालय संघटन हॅज डिसाइडेड टू अलाउ all those candidates who are otherwise eligible and are appearing in CTET 2018 to apply for the post of PRT and TGT in KVS requirement 2018 in response to advertisement number 14 published on 14/8/2018, subject to the candidate that the aspiring candidate shall have to qualify. तर यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन CTET पेपर फर्स्ट जेव्हा आपण देऊ, तर त्यासाठी आपल्याला PRT ही पोस्ट असेल, आणि पेपर सेकंड म्हणजे CTET चा पेपर सेकंड हे पोस्ट TGT साठी असेल. तर CTET 2018 बीइंग कंडक्टेड बाय CBSE आणि द लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅज बीन एक्सटेंडेड अप टू 23/9/2018. याप्रमाणे या ठिकाणी या नोटीस विषयीची माहिती आहे. तर या ठिकाणी आपण नवीन अपडेट CTET विषयीचा पाहिलेला आहे आणि KVS विषयीची असणारी नोटीस पाहिलेली आहे. म्हणजेच एकंदरीत आपण नवीन आलेली माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. तर याच पद्धतीने नवीन माहिती आपल्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.